करायला अजित आणि बॅटर दुसरा बॅटर रोहन अजित आणि रोहन ही सलामीची जोडी. 6 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर थोडासा मिसफील होताना जरूर पाहायला भेटतंय. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 2 धावा. 7 धावांची गरज असताना मैदानात आतापर्यंत 2 धावा तर येताना पाहायला भेटतात. पुढचे एका षटकाचा सामना. यावेळेस येतोय डॉट बॉल नीट धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला भेटलं. अतिशय वेग पाहायला भेटला. येतोय डॉट बॉल. 2 चेंडू आणि 5 धावा. हेमंतचं मात्र कौतुक करावं लागेल. खांबेश्वरवाडी हा संघ बुलेट 89 या संघाला झुंज देताना 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय घडतंय काय बी घडतंय. यावेळेस थोडस पंच वाईट चेंडू घोषित करतात म्हणजे एकूण 3 धावा या चेंडूवर. सामना येऊन पोचतोय तो 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं जास्त गरजेचं असेल. 2 चेंडू आणि 2 धावा. या अगोदरच्या 2 चेंडूंचा विचार केला तर चांगल्या स्वरूपाचे हातल्ले होते परंतु एक चुकीचा चेंडू आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 धावांचा सामना. यावेळी सरळ बॅटने खेळून काढलाय. एक धाव तर अर्जित केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र बाद होतोय. सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 1 धाव. आजच्या स्पर्धेचा विचार केला तर पहिला सामना सुद्धा 1 चेंडू आणि 1 धावावर येऊन पोहोचला होता आणि या स्पर्धेचा शेवटचा सामना सुद्धा 1 चेंडू आणि 1 धाव अशाच प्रकारचा पाहायला भेटतोय. 1 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण. गुणलेखकाच्या माध्यमातून रुपेश कोंढरे आणि यश सोनाटे आपल्याला दिवसभर पाहायला भेटत आहेत. लाईव्हची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे पंचांची संपूर्ण टीम. 1 चेंडू आणि 1 धाव. निर्णायक धाव संख्या उभं राहायची आहे. पहिला सामना ज्याप्रमाणे झाला तसा शेवटचा होतोय. संदीप दादा चव्हाण आपण व्यासपीठावर यायचं आहे. रुपेश दादा सकपाल कुठे असेल आपण व्यासपीठावरचे. आदित्य सकपाल व्यासपीठावर यायचं आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. कोणता संघ तृतीय क्रमांक पारितोषिक प्राप्त करतय पाहणं जास्त गरजेचं असेल. यावेळेस विजयश्री खेचून आणलाय. बुलेट 89 या संघाने विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पराजित संघाचं कौतुक. मी सर्व मान्यवरांना विनंती चेंडू उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे स्टंप सुद्धा.